नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, NSQF अंतर्गत इयत्ता 10वीसाठी 2020-21 जे व्यावसायिक अभ्यासक्रम राबवले जात आहेत त्याची अंमलबजावणी हे समग्र शिक्षा अभियान करत आहे. ओके, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे व्यावसायिक अभ्यासक्रम राबवले जात आहेत त्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा विषय कोड, नवीन विषय कोड आणि त्या व्यवसाय अभ्यासक्रमाचे नाव, ओके, याविषयी चर्चा केली. ओके विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इव्हॅल्युएशन स्कीम म्हणजे मूल्यमापन पद्धती किंवा मूल्यमापन आराखडा म्हणजेच गुणांकन पद्धती. ओके, आता इथं नेम ऑफ कोर्स दिला आहे ॲग्रिकल्चर सोलॅनेशियस क्रॉप कल्टिवेटर. ओके, परंतु हीच इव्हॅल्युएशन स्कीम सर्व सेक्टरसाठी समान आहे. ओके, मग ते सेक्टर ॲग्रिकल्चर, अप्यारल्स, ऑटोमोटिव, ब्युटी अँड वेलनेस, इलेक्ट्रॉनिक्स, हेल्थ केअर, IT, प्लंबिंग, टेलिकॉम, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी आणि फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट असेल. या सर्व सेक्टरसाठी इव्हॅल्युएशन स्कीम ही सेम आहे. ओके, चला तर मग बघूयात आपण इव्हॅल्युएशन स्कीम कशी आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम कॉलम आहे मेथड ऑफ ॲसेसमेंट, त्यानंतर आहे वेटेज ऑफ मार्क्स आणि त्यानंतर आहे इव्हॅल्युएटर. आता मेथड ऑफ ॲसेसमेंट म्हणजे काय? ओके, आता मेथड ऑफ ॲसेसमेंटमध्ये की कोणत्या घटकाअंतर्गत किती प्रश्न विचारण्यात येतील, म्हणजे ॲक्च्युली मेथड ऑफ ॲसेसमेंट म्हणजे काय, तर कोणते घटक आपण तिथं निर्धारित करून त्या घटकांतर्गत आपण तिथं वेटेज ऑफ मार्क्स देणार आहोत. ओके, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला घटक आहे थिअरी पेपर म्हणजे लेखी परीक्षा. ह्या लेखी परीक्षेला 30 मार्क असणार आहेत. किती मार्क्स वेटेज आहे? 30 मार्क्स. परंतु विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बोर्ड याची परीक्षा ही 80 मार्क्सचं घेतं आणि 80 मार्क्सचं कन्वर्जन हे 30 मार्कमध्ये करतं. आता 80 मार्क्सचं कन्वर्जन 30 मार्कमध्ये करतं म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल 80 पैकी एखाद्या विद्यार्थ्याला असं 75 मार्क पडले तर 30 पैकी त्या विद्यार्थ्याला किती मार्क पडतील, तर अशा प्रकारे हे मॅथमॅटिकली काढून 30 पैकी किती पडतील तर समथिंग 28 पॉईंट समथिंग मार्क पडतात. ओके, तर हे अशा प्रकारे 80चं कन्वर्जन हे 30 मध्ये करण्यात येतं. आणि याचं इव्हॅल्युएटर, ओके, इव्हॅल्युएटर म्हणजे काय, तर मूल्यांकन करता. ओके, म्हणजे याचं मूल्यांकन कोण करतं? एकतर शाळा केली जाते किंवा स्टेट बोर्ड याचं मूल्यांकन हे करतं. ओके, म्हणजे जे गुणदान कोण करतं, शाळेत केलं जातं किंवा स्टेट बोर्ड करतं. दुसरा घटक आहे प्रॅक्टिकल एक्झाम. प्रॅक्टिकल एक्झाम आहे 30 मार्कची. ओके, याचं इव्हॅल्युएटर कोण करतं, गुणदान कोण करतं किंवा गुणांकन कोण करतं, सर्टिफाईड ॲसेसर. ओके, एखादा प्रमाणित विषयतज्ज्ञ किंवा स्टेट बोर्ड. ओके, आता टर्म वर्क. ओके, म्हणजे त्याने शैक्षणिक वर्षामध्ये जे जर्नल तयार केला आहे त्या जर्नलला विद्यार्थ्याला 10 मार्क आहेत. ओके, याचा इव्हॅल्युएटर आहे स्कूल इन्स्ट्रक्टर ट्रेनर. ओके, म्हणजे स्कूल इन्स्ट्रक्टर म्हणजे काय, शाळेतील शिक्षक. ओके, किंवा ट्रेनर. ओके, त्यानंतर प्रोजेक्ट वर्क 10 मार्कसाठी त्याचंसुद्धा इव्हॅल्युएटर, गुणदान गुणांकन कोण करतो, स्कूल इन्स्ट्रक्टर किंवा ट्रेनर. ओरल फायबा होके 10 मार्क, इव्हॅल्युएटर स्कूल इन्स्ट्रक्टर सर्टिफाईड ॲसेसर. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढील घटक आहे डायरेक्ट ऑब्झर्वेशन. ओके, म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षण, यासाठी 10 मार्क आहेत. म्हणजे विद्यार्थ्याने त्या शैक्षणिक वर्षामध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा दाखवला त्या परफॉर्मन्ससाठी 10 मार्क आहेत आणि याचं गुणदान स्कूल इन्स्ट्रक्टर किंवा सर्टिफाईड ॲसेसर यांच्याकडं असतं. ओके, तर अशा प्रकारे ही इव्हॅल्युएशन स्कीम ही सर्व सेक्टरसाठी कॉमन.